हर दिन ये आए बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए। लेंगरे गाँव से युवा नेते माननीय प्रकाश शेठ बागल यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सुहास भैया यूथ क्लब खानापूर तालुका आणि मित्र परिवार। चंद्रहार आमदार खासदार होणार असेल तर अनिल बाबर आडवा येणार नाही, आमदार बाबर यांची टोलेबाजी। कुस्तीच्या आखाड्यातल्या चंद्रहार पाटलांना राजकारणाच्या आखाड्यात आणण्याचे काम अनिल बाबरनेच केले आहे, त्यामुळे जर चंद्रहार पाटील आमदार खासदार होणार असेल तर अनिल बाबर आडवा येणार नाही। त्यांच्या हाताला धरून त्यांना राजकारणाच्या आखाड्यात आणू असे आमदार बाबर यांनी सांगितले। डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी बांधलेल्या राष्ट्रकुल कुस्ती आखाड्याच्या पूजन समारंभात ते बोलत होते। यावेळी आमदार बाबर यांनी वैभव पाटीलांना त्यांचे नाव न घेता चांगलेच टोले लगावले। राजकीय माणसं स्टेजवर आली की चर्चा भलतीकडेच जाते, पण माझ्याकडे समय सूचकता आहे, मी ही चर्चा भलतीकडे जाऊ देणार नाही। कुठे काय बोलावं, कुठला विषय कुठे काढावा याचे संस्कार माझ्यावर आहेत, पण काही लोकांना आपला विरोधक दुसऱ्याच्या पैलवानाकडून चितपट झाला की टाळ्या वाजवायची सवय असते, असा जबरदस्त तो टोला आमदार बाबर यांनी वैभव पाटलांना नाव न घेता लगावला। पैलवान चंद्रहार पाटील यांच्या कुस्ती आखाड्याच्या पूजन प्रसंगात आमदार बाबर यांनी केलेली टोलेबाजीची चर्चेचा विषय ठरलेले आहे। सदर कार्यक्रमात बोलताना वैभव पाटील यांनी चंद्रहार तुम्हाला 2034 पर्यंत संधी नाही, कारण अनिल भाऊंनी बुकिंग केले आहे असे म्हणत आमदार बाबर यांना कोपरखळी मारली होती। आमदार बाबर यांनी वैभव पाटलांच्या या कोपरखळीचा समाचार घेताना जोरदार टोलेबाजी केली। कुठे काय बोलावं, कुठला विषय कुठे काढावा याचे संस्कार माझ्यावर आहेत, असं सांगताना त्यांनी वैभव पाटलांच्या संस्कारावरच बोट ठेवले। पाहुयात काय म्हणालेत आमदार बाबर। लोकाश्रय होता, अलीकडच्या काळामध्ये लोकाश्रय कमी झालाय, आणि पुन्हा या कोरोनाच्या महामारीमुळे तर ते अजिबात राहिला नाही, आणि राजाश्रय सुद्धा फार कमी व्हायला लागलेला आहे। आता कुस्तीच्या ऐवजी क्रिकेटकडे राजाश्रय वाढलाय आणि लोकाश्रय सो वाढलेला आहे। खऱ्या अर्थानं मैदानी मर्दानी जो खेळ आहे त्या खेळाला पुढच्या काळामध्ये राजाश्रय आणि लोकाश्रय तयार करून देण्याच्या दृष्टीनं आपण फार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावेत अशी मी लोकप्रतिनिधी म्हणून या निमित्तानं भावना व्यक्त करतो। साहेब, ते चंद्रहारांनी भाषणात सांगितलं की काकडा उभा करताना काही चंद्राच्या स्वभावाप्रमाणे काही शॉर्टकट काढले। मी चंद्रांना म्हणत होतो की शॉर्टकट नको, तुमच्यासह सगळ्यांशी आपण चर्चा करू, मी त्यामधले मार्ग सुद्धा काढले होते, पण काही अडचणी आल्या त्यामध्ये ते मार्ग बंद झाले। पण साहेब, अजूनसुद्धा या कुस्ती आखाड्याला आपण चांगल्या पद्धतीनं निर्णया प्रकारानं कायदेशीर मार्गानं भरघोस ताकदीनं मदत करू शकतो असे अनेक मार्ग आहेत। चंद्रहार पाटलांना घेऊन ज्यावेळेला तुम्ही बाळासाहेब असं एकत्र आपण बसू, त्यावेळेला जे क्रीडा विभागाचे मार्ग असतील, महसूल विभागाचे मार्ग असतील, आणि तुम्ही तरी 15 वर्षे अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री होता, त्यामुळं आपल्याला खासदार फंडातल्या आणि आमदार फंडातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचे जर मार्ग आपण एकत्रित केले तर मला वाटतं, कारण हा विट्याचा आखाडा का चंद्रहार पाटलाचा आखाडा ह्याला महत्त्व नाही, त्याच्या मागची जी भावना आहे की इथला पैलवान ऑलिम्पिकपर्यंत पोहोचला पाहिजे ही चंद्रहारची जी भावना आहे। आणि मगाशी चंद्रहारने सांगितलं की ज्यावेळेला कुस्तीचा एखादा आखाडा तयार करतो, जो तयार करतो त्याच्या नावानं आखाडा तयार होतो,
पण त्याने आपल्या गुरुच्या नावानं त्याला सुद्धा राष्ट्रकुलचं नाव देऊन त्यामागची जी भावना आहे ती भावना आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढीस लावण्याच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी जर मदत केली तर देशातला सगळ्यात चांगला कुस्तीचा आखाडा आपल्या विट्यामध्ये तयार होईल, ती चंद्रार पाटलाचा कुस्तीचा आखाडा तयार होईल ती व्हाव अशी या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो. शेवटी राजकारणात माणसं जर स्टेजवर आली तर काय वेळेला जरा भलतीकडे जाते चर्चा, पण मला ती चर्चा भलतीकडे न्यायची नाही. कारण समय सूचकता आणि कुठल्या वेळेला काय बोलावं आणि कुठल्या प्रसंगात कुठली चर्चा काढावी हे माझ्या संस्कारामध्ये आहे, त्यामुळे त्या विषयाकडे मी जाणार नाही. पण कुस्तीच्या आखाड्यातला पहलवान राजकारणाच्या आखाड्यात न्याण्यात सुद्धा काम अनिल बाबरनंच केलंय. जयंतरावांना सुद्धा मगाशी आठवण झाली, ते तिकडं आखाड्याकडे जाताना ते म्हटले की रात्रीचा फोन तुम्ही केला आणि माझ्याकडे उमेदवार आहे, उद्या 3 वाजेपर्यंत तुम्ही नाव जाहीर करू नका, 3 नंतर आपण नाव जाहीर करू तुम्ही सांगितलं आणि आपण कुस्तीच्या आखाड्यामधनं राजकीय आखाड्यामध्ये चंद्रारनं आणलं. कुणाचं बुकिंग कोणी थांबवू शकत नाही आणि कुणाचं बुकिंग कोणी वाढवू शकत नाही, पण तितकी ही जाणीव मला आहे की कुणाचं नशीब मी थांबवू शकत नाही. चंद्रार पाटील जर आमदार होणार असेल, मंत्री होणार असेल, राज्याचा मुख्यमंत्री होणार असेल तर अनिल बाबर आडवा येऊन ते कोणाचं थांबत नसतं. पण काही माणसांना कशी सवय असती की आपला जर विरोधक दुसऱ्याच्या पहलवानानं चितपट झाला तर टाळ्या जोरात वाजवायचं. माझी काय त्याच्याबद्दल तक्रार नाही. राजकारणाच्या आखाड्यामध्ये राजकारण आपण बघू, पण चंद्रार राजकारणामध्ये काय राजकीय आखाड्यामध्ये उतरायचं असलं तर अनिल बाबर हाताला धरून पुढे आणायची तयारी आहे माझी, त्याच्याबद्दल काय तक्रार नाही. पण शेवटी अनेक राजकारणात चंद्रार पाटील येतील, पण महाराष्ट्रामधले कुस्तीगर पहलवान चंद्रार तयार करायची भूमिका करायची झाली तर ती काय अनिल बाबरला जमणार नाही, त्याला चंद्रार पाटीलच पाहिजे. मला वाटतं ते कोल्हापूरच्या आपल्या जाधव सरांनी भाषणात सांगितलं, ते अनेक वेळा सारखं म्हणत होते आणि ते चुकून वांगी बिलवटीकडे गेले, त्यामुळे बाळासाहेबांच्याकडे मी जरा बघितलं, त्यांना सांगितलं की ते तुमच्याकडे ते येणार नाही, त्यांना मतदारसंघाचं नाव माहीत नाही, त्यामुळे घोटाळा झालाय, तुम्ही काही काळजी करू नका. आणि पुन्हा बाळासाहेबांना जास्त शंका यायला लागली की चंद्रार राजाराम बापू कारखान्याच्या तालमीत पहिली माती शिवलेली आहे, म्हणलं बाळासाहेबांना जास्त काळजी वाटायची. तरी मी सांगितलं तसं काही घडत नाही, पण मला वाटतं त्या जाधव सरांची अपेक्षा आणि या सगळ्या पहलवानांची काय अपेक्षा हे जाणणारा मी राजकीय कार्यकर्ता आहे. 30 वर्षात मला राजकारणातलं काहीतरी कळतं किंवा समाजामध्ये काय ज्या भावना आहेत, लोकांच्या मध्ये काय ज्या भावना आहेत आणि विशेषतः पहलवानांच्या मध्ये आज ज्या भावना आहेत ते माझ्या लक्षात आलेले आहेत. तुम्हाला चंद्रार सुद्धा तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून विधानसभा किंवा विधान परिषदेमध्ये असावा असं तुमची भावना आहे, याच्याबद्दल तक्रार नाही.